मित्रांनो, कोल्हापूर मतदारसंघातील अनेक मतदारसंघांची आपण चर्चा करत असताना कोल्हापूरच्या उत्तरचं उत्तर काय हे महाविकास आघाडीकडेही नाही आणि महायुतीकडे नाही, त्यामुळे कोल्हापूरच्या उत्तरचं उत्तर काय अशी चर्चा कोल्हापुरात आत्ता आपल्याला ऐकायला मिळते. नमस्कार, मी भागवत जुंबड आणि आपण बघत आहात विधानसभा विशेष हा कार्यक्रम. मित्रांनो, कोल्हापूर उत्तर या मतदारसंघाचा आपण विचार करायला गेला तर सध्याला विद्यमान आमदार जयश्री जाधव ज्या काँग्रेसचं इथून प्रतिनिधित्व करत आहेत. 2019 चंद्रकांत जाधव हे काँग्रेसकडनं पहिल्यांदा निवडणूक लढले आणि ते विजयी झाले, पण त्यानंतर 2021 निधन झालं आणि त्यानंतर पोटनिवडणूक ह्या मतदारसंघात झाली. ह्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघातली पोटनिवडणूक अख्ख्या महाराष्ट्रभर गाजली, म्हणजे अटीतटीची ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची करण्यात आली. म्हणजे भाजपचे मंत्री असतील किंवा काँग्रेसकडचे बडे नेते असतील, सर्वजण ह्या कोल्हापूरमध्ये ठाण मांडून एका पोटनिवडणुकीसाठी बसले होते. पण त्यामध्ये काँग्रेसचे बंटी पाटील असतील किंवा काँग्रेसचा गट असेल, त्यांनी बाजी मारत नाना कदम भाजपकडनं लढले, त्यांचा पराभव केला. पण त्या पोटनिवडणुकीतही भाजपने चांगली फाईट देत जवळजवळ 70,000 ते 77,000 मतदान त्यांनी ह्या पोटनिवडणुकीमध्ये घेतलं. आत्ताच्या घडीला जर आपण विचार करायला झाला तर दोन्ही पक्षांकडे किंवा म्हणजे सर्वच पक्षांमध्ये अनेक उमेदवार इच्छुक असल्याचं आपल्याला ह्या मतदारसंघातून दिसतं. तर आपण काँग्रेसकडनं विचार केला तर सर्वाधिक नावाची जी चर्चा आहे ती म्हणजे कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या सूनबाई म्हणजेच मधुरिमा राजे छत्रपती. मधुरिमा राजे छत्रपती यांच्याबद्दल जर आपण बोलायचं झालं तर दिग्विजय खानविलकरांचा त्यांना वारसा लाभला, त्यांच्या त्या कन्या, आणि त्यांचं स्वतःचा होल्ड ह्या मतदारसंघामध्ये असल्याचं इथले स्थानिक पत्रकार सांगतात. त्यांचा लोकांशी असलेला कनेक्ट त्यांच्या फुटबॉलच्या माध्यमातून असेल किंवा त्यांच्या स्कूलच्या माध्यमातून असेल, त्यांचा लोकांशी असलेला थेट संपर्क, त्यामुळं काँग्रेसकडनं कुठेतरी त्या इच्छुक आहेत किंवा त्या निवडणूक लढू शकतात आणि त्यांना इथे त्यांच्या पाठीमागे हा मतदारसंघ उभा राहू शकतो असे देखील ह्या मतदारसंघामध्ये चर्चा आहे. त्याचबरोबर आपण हा मतदारसंघ जर बघितला तर महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंना सुटणार किंवा काँग्रेसकडे काँग्रेसला सुटणार याची मोठी ओढाताण असल्याचं आपल्याला दिसतंय. त्याचबरोबर संजय पवार असतील हे देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं ह्या मतदारसंघातून इच्छुक आहे, ज्यांनी राज्यसभेची निवडणूक लढल्यानंतर पराभव झाला. ही जी घटना आहे ती आपल्या सगळ्या डोळ्यासमोर आहे. त्याचबरोबर रवी किरण इंगोले जे असतील, जे उपमहापौर देखील शिवसेनेकडनं होते, जे आत्ताचे शहराध्यक्ष आहे, त्यांच्याही शहरभर आपल्याला होर्डिंग लागलेले या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. त्याचबरोबर भाजपमधून जर आपण विचार केला तर जे नाना कदम जे पोटनिवडणूक लढले ते देखील भाजपकडनं इच्छुक असल्याचं आपल्याला दिसत आहे, ज्यांनी 2014 काँग्रेसकडनं निवडणूक लढवली होती. 2019 महायुतीमध्ये निवडणूक लढल्यामुळे त्यांना निवडणूक लढता आली नव्हती, पण त्यांनी पोटनिवडणुकीमध्ये चांगली फाईट दिली होती. ते नाना कदम देखील व्यूहरचना आखतांनी मतदारसंघामध्ये अनेक गोष्टी राजकीय दृष्टीतून येणाऱ्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून करत असल्याचं आपल्याला दिसतंय. त्याचबरोबर भाजपमधून अजून एक नवका चेहरा ज्याला एक कोल्हापूरचा युथ आयकॉन म्हणून ओळखला जातोय असा युट्यूबर म्हणजे धनंजय माडिकांचे सुपुत्र क्रिश माडिक. क्रिश माडिक देखील ह्याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं आत्ताचे तिथले स्थानिक पत्रकार सांगतात. पण त्यात जर आपण डीपमध्ये जाऊन बघायचं झालं किंवा अजून लोकांमध्ये चर्चेतून जे गोष्ट समोर होती, तर सध्याच्या घडीला जरी एक वातावरण निर्मिती करत असले तरी त्यांना 2024 निवडणूक लढवण्यापेक्षा त्यांना 2029 निवडणूक लढवण्यामध्ये जास्त रस असल्याचं तिथले स्थानिक पत्रकार सांगतात. कारण ते स्वतःसाठी एक 5 वर्षाची पीच तयार करत असल्याची देखील चर्चा ह्या मतदारसंघात आहे. त्याचबरोबर आपण जर शिवसेनेकडनं जर विचार केला तर शिवसेनेकडून प्रबळ दावेदार ह्या मतदारसंघामध्ये जे प्लॅनिंग कमिशनचे हेड म्हणजे राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आणि ज्यांनी 2 टर्म ह्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं ते राजेश क्षीरसागर. राजेश क्षीरसागर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष सध्या आहेत आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात फंड त्यांच्या माध्यमातून ह्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये आणलेला आहे. तर ते देखील चांगली फाईट या मतदारसंघात देतील अशी देखील चर्चा स्थानिक पत्रकार आपल्याला सांगत आहेत. मित्रांनो, ह्या मतदारसंघाची अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ते म्हणजे बंटी पाटील, कोल्हापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बंटी पाटील. कारण त्यांचा बंटी पाटलांचा होल्ड असणारा कसबा भावडा देखील ह्याच कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये येतो, जो कसबा भावडामध्ये जवळजवळ 30,000 ते 35,000 मतदान जे हक्काचं बंटी पाटलांचं मानलं जातं. म्हणजे कोल्हापूर उत्तरचा आमदार कोण होईल, मग तो कुठल्याही पक्षाचा झालेला असेल तरी ते ठरवण्यामध्ये एक महत्त्वाची किंवा किंगमेकरची भूमिका बंटी पाटलाची असते असं इथले स्थानिक पत्रकार आपल्याला सांगतात.
स्थानिक पातळीवरती जरी अनेक लोक ह्या मतदारसंघावरती दावा ठोकत असले तरी मुंबईसारख्या ठिकाणूनच ह्या मतदारसंघाचा निर्णय होणार आहे आणि तो निर्णय काय होईल आणि हा मतदारसंघ कुणाच्या पाठीमागे उभे राहील, छत्रपती घराण्याचा अजून एक आमदार आपल्याला ह्या मतदारसंघातून पाहायला मिळेल का, तर तुम्हाला काय वाटतं कोल्हापूर उत्तरचं उत्तर काय असेल हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून जरूर कळवा आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.